ऐसी अक्षरे या नियतकालिकातर्फे नाट्य व चित्रपट सृष्टीतील कलावंतांच्या साहित्यावर आधारित विशेषांकाचे प्रकाशन 28 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. ऐसी अक्षरे शब्दरूपेरी असे या कार्यक्रमाचे नाव असून ज्येष्ठ साहित्यिक व लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. ही माहिती बेलवलकर हाऊसिंगचे संचालक अजित बेलवलकर व समीर बेलवलकर तसेच ऐसी अक्षरेचे संपादक पद्मनाभ हिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पडद्यावरील व पडद्यामागचे कलावंत आपले अनुभव व या क्षेत्रातील प्रवास कुठे ना कुठेतरी सांगत असतात किंवा लिहूनही ठेवत असतात. त्यातल्या या कलावंतांच्या प्रतिभेतून, मनातून, अनुभवातून, प्रवासातून कागदावर उमटलेली अक्षरे रसिक वाचकांपर्यंत पोहोचावीत या हेतूने या ऐसी अक्षरेच्या 16व्या वर्षपूर्ती निमित्ताने प्रकाशित होत असलेल्या विशेषांकात घेतली आहेत. यामध्ये मधुकर तोरडमल, डॉक्टर श्रीराम लागू, दिलीप प्रभावळकर, विजया मेहता, मोहन जोशी, डॉक्टर गिरीश ओक, गुरु ठाकूर, नीना कुलकर्णी, प्रणित कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, अमृता सुभाष, ऋषिकेश जोशी, स्पृहा जोशी, प्रवीण तरडे, मिलिंद शिंत्रे आदी कलावंतांचे लेख आहेत. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निवेदन, गायन व दृकश्राव्य चित्रपटीतून उलगडत जाणारा एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्री मधुरा वेलणकर आणि राजेश दामले हे निवेदन करणार आहेत. या कार्यक्रमाची संहिता सतीश जकादार यांची असून प्राजक्ता रानडे, अमृता नातू, राहुल जोशी, सचिन इंगळे यांच्या गायनाचा रसिकांना आस्वाद घेता येणार आहे. बेलवलकर हाऊसिंगच्या वतीनं ऐसी अक्षरे नावाचं एक नियतकालिक गेली 16 वर्ष प्रकाशित होत आहे. ऐसी अक्षरे या नियतकालिकामध्ये जुनं उत्कृष्ट दर्जेदार मराठी साहित्य पुनर्मुद्रित केलं जातं. या अंकाचा ऐसी अक्षरेचा एक विशेष अंक आम्ही 28 सप्टेंबर शनिवार रोजी 5 वाजता संध्याकाळी टिळक स्मारक इथे प्रकाशित करत आहोत. हा विशेष अंक नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील कलावंतांचं साहित्य या विषयावरील विशेषांक आहे आणि त्यानिमित्ताने तिथे शब्द रुपेरी नावाचा एक दृकश्राव्य कार्यक्रमही होणार आहे. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की उत्कृष्ट मराठी कथा कादंबऱ्या यांच्यावर निघालेल्या चित्रपटांचा पूर्ण प्रवास हा काही ध्वनिफिती, काही निवेदन आणि काही प्रत्यक्ष लाईव्ह गाणी ह्याच्यातून उलगडला जाणार आहे. या गेली 16 वर्षे ऐसी अक्षरे हे नियतकालिक प्रसिद्ध होत आहे. आजपर्यंत मराठी साहित्यातील अतिशय उत्तम असं निवडक साहित्य आम्ही पुनर्प्रकाशित करतो आणि बरेच वेळेला काही विशेषांक त्याच्यामध्ये आम्ही एक विषय धरून त्याच्यावर ते अंक काढत असतो. त्यामध्ये वृत्तपत्रीय साहित्य, कलावंतांचं साहित्य, नुकताच जानेवारीमध्ये डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या साहित्यावर आम्ही विशेषांक काढला, किंवा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्यावर एक विशेषांक काढला. असे अनेक विशेषांक गेल्या 16 वर्षामध्ये आम्ही प्रकाशित केले.